सर्वप्रथम मी महाविकास आघाडीच्या सर्व जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांचे हार्दिक अभिनंदन करते. आणि आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जे आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी जी काँग्रेस पक्षाची धुरा भंडारा विधानसभा पवनी क्षेत्राची जी माझ्यावर दिली, तर त्याबद्दलसुद्धा मी आमच्या नानाभाऊचे आभार मानते. ही लढत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, कारण आमच्या कामा आम्ही जे 5-7 वर्षापासून जे लोकांचे कामं करत आहोत आणि जे लोकांच्या संपर्कात आहोत, तळागाळातल्या प्रत्येक त्यांच्या कोणतेही कामं असोत, आम्ही त्यांच्या कामात नेहमी तत्परतेनं काम केलं हे आम्हाला माहिती आहे. म्हणून आमच्याबद्दल लोकांच्या मनात हीच आपुलकी आहे की सामान्य एका कुटुंबाला काँग्रेस पक्षाने जी जिम्मेदारी दिली, आणि विशेषतः 25 वर्षामध्ये एका महिलेला काँग्रेस पक्षाने जी जिम्मेदारी दिली, तर खरोखर अशा सामान्य परिवारातून आलेल्या उमेदवाराला निवडून द्यावं असा म्हणजे लोकांच्या मनातला एक कौल आहे. आणि ही लढाई जी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे, तर खरोखर लोकांना माहिती आहे की म्हणजे ॲक्च्युली आपल्या क्षेत्रात विकास कामे आणि बाकीच्या ज्या समस्या आहेत काय रखडलेल्या आहेत, आणि येणारा उमेदवार हा कसा करू शकतो. त्याच माध्यमातून असं वाटते की आम्हाला आमच्या काँग्रेस पक्षाला जो विजय मिळेल, जसा लोकसभेला लोकांनी दिला होता कौल, त्याचप्रमाणे विधानसभेला सुद्धा आमच्या भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रातील उमेदवार निवडून येईल असं मला वाटतं.